नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते चेतन सिंह पवार यांच्या वेबसाईटचे लोकार्पण. 5 ऑगस्ट 2020 रोजी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते तसेच महानंदाचे चेअरमन रणजित सिंग देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाणे काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस चेतन सिंह पवार यांच्या वेबसाईटचे तसेच अँड्रॉइड ॲप 2.0 मुंबई येथील मंत्रालयामधील कार्यालयात लोकार्पण करण्यात आले. नवीन विकसित केलेली वेबसाईट व अँड्रॉइड ॲपचे तंत्रज्ञान हे नव्या पिढीसोबत जुन्या पिढीला सहज समजू शकते असे उद्गार यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. चेतन सिंह व त्यांची टीम हे मुरबाड ठाणे ग्रामीण मध्ये सातत्याने नवनवीन लोकउपयोगी उपक्रमांचे आयोजन करत असतात. तसेच संघटना वाढीस जमीन स्तरावर लेखनीय काम करत असल्याचे यावेळी रणजित सिंग देशमुख यांनी मत व्यक्त केले. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रत्यक्षात न जाता त्यांच्या समस्या आपल्यापर्यंत सहज येतील व त्या सोडवल्या जातील. तसेच आपली केलेली कामे सहजरित्या वेबसाईट व ॲपद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवतील अशी सुविधा या माध्यमातून करण्यात आल्याचे चेतन सिंह पवार यांनी प्रतिपादन केले. तसेच विचारमंचचे पालघर जिल्हा अध्यक्ष यश शिंगडा कोणत्याही ब्राउझरवर वेबसाईटला भेट देण्यासाठी www.chetansinhpawar.com हे तर अँड्रॉइड प्ले स्टोअरवर चेतन सिंह पवार हे टाईप करून ॲप डाउनलोड करता येऊ शकते असे डेव्हलपर किरण पवार यांनी सांगितले.